नाशिकच्या कळवण शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यावसायिक सुरू आहेत, त्यामुळे तरुण वर्ग हे व्यसनाच्या आहारी जातो आहे. या विरोधामध्ये श्रीराम प्रगार यांनी कळवण उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. दरम्यान कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. बहुतेक ठिकाणी अवैध धंद्यांचे थैमान माजले असून मी या संदर्भात आज कळवण पोलीस स्टेशन, प्रांत अधिकारी, तहसीलदार साहेब, डेप्युटी साहेब आदींना निवेदन दिले असून तरी सदर निवेदनाची योग्य येत्या काळात योग्य अंमलबजावणी न झाल्यास मी आमरण उपोषणाला बसणार असून प्रशासनाने याची नोंद घ्यायची आहे आणि येत्या काळात हे सर्व धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. जुगार, मटका, दारू व्यवसाय हा सर्रासपणे चालू आहे, अधिकारी वर्गाच्या डोळ्यासमोर चालू आहे, तरी याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे.